की त्या आंदोलनाच्या संदर्भात अनेक इनपुट्स आमच्याकडे आहेत. आज मी त्या संदर्भात बोलणार नाही, योग्य वेळी त्याचे सगळे खुलासे करेन. देवेंद्रजी, आदिपुरुष वर राम कदमांनी जी भूमिका मांडली ती भाजपाची अधिकृत भूमिका? आदिपुरुष मी अजून बघितलाच नाही, त्यात काय आहे कोण आहे काहीच माहित नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर अधिकृत भूमिका मी आता मांडू शकत नाही. रामदास कदमांनी त्यावर आक्षेप घेतलेला आहे, पण मनसेनी त्याचा पाठिंबा दिला. राम कदमांनी का आक्षेप घेतला, मनसेने का पाठिंबा दिला, आदिपुरुष काय आहे अजून मला माहिती नाही. कुठला तरी सिनेमा येतोय मला माहिती आहे, पण तो नेमका काय आहे हे तर समजून घेतो, नाही तर माझा आदि मानव व्हायचा. सर जी, अकोला जिल्ह्यामध्ये भाजपमय वातावरण आहे, 5 आमदार आहेत, खासदार आहेत, सत्ता महानगरपालिकेमध्ये आहे, मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्याला सन्मानजनक स्थान मिळेल का? मी नेहमीच देतो, सन्मानजनक स्थान असतं आमच्याकडे अकोल्याला. अकोला सन्मानजनकच आहे भारतीय जनता पक्षाकडून. सर, उद्धव ठाकरेंनी असं म्हटलं की डुप्लिकेट सेना, कालचं भाषण होतं ते मोदी शहाचा हनुमान चालीसा. एवढंच म्हणेन, बघा मी त्याच्यावर माझी प्रतिक्रिया ऑलरेडी दिली आहे, पण मला एका गोष्टीचं अतिशय मनापासून वाईट वाटतं की उद्धवजी सारख्या एका नेत्याने एकनाथ शिंदेच्या नातवाचा उल्लेख करून त्याच्यावर टिप्पणी करणं हे अतिशय खालच्या दर्जाचं. मला तर असं वाटतं की त्यांनी जाहीरपणे आपले शब्द परत घेतले पाहिजेत. आपण कुठे चाललो आहे महाराष्ट्र, ज्याचं वय 1.5 वर्षाचं आहे अशा नातवावर आपण टीका टिप्पणी करायला लागलो? ठीक आहे, एक वेळ समजू शकतो की तुमचं आणि त्यांचं पटत नाही, निराशा असेल काय असेल, पण तरी देखील काही पथ्यही पाहिली पाहिजे. तर मला असं वाटतं की मी अतिशय या संदर्भात नाराजी व्यक्त करतो की ज्या प्रकारे एकनाथ शिंदे यांच्या नातवाला त्यांनी बोलून टार्गेट केलं आहे, आणि माझी अपेक्षा आहे की त्यांनी हे शब्द परत घेतले पाहिजे. चालू द्या, काम चाललंय, चांगलं काम चाललंच राहिलं पाहिजे. देवेंद्रजी, नितीश कुमार शरद पवार आणि यांची भेट होणार आहेत आणि काही नवीन समीकरण? अरे हे लोक गेले 7-8 वर्ष भेटतातच आहे, इतके भेटले आणि इतके समीकरण तयार झाले, काय समीकरण चालतं? असं आहे, मोदीजी लोकांच्या मनामध्ये आणि मोदीजींच्या पेक्षा मोठी रेषा ओढूनच मोदीजींची रेषा लहान करता येते, परंतु मोदीजींपेक्षा मोठी रेषा ओढण्याची शक्ती आत्ता तरी कोणामध्ये नाही, क्षमता देखील नाही, आणि शक्ती आणि क्षमता सोडा मानसिकता देखील नाही. त्यामुळे यांचा प्रयत्न मोदीजींची लाईन कशी पुसता येईल एवढ्यापुरतं मर्यादित आहे. मोदीजींची लाईन पुसता येणार नाही, त्यामुळे यांनी वारंवार भेटावं, वेगवेगळ्या राज्यात भेटावं, एकमेकांसोबत जेवण करावं, गप्पा मारावे, काही अडचण नाही.